मराठा आरक्षणाच्या पाठोपाठच आता धनगर आरक्षण देखील आक्रमक होऊ लागला आहे. 22 ऑक्टोबरला धनगर समाजाच्या वतीने अर्धजल समाधी आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज भारतीय घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीत आहे, त्याच्या अनेक पुरावे शासनाकडे उपलब्ध आहेत, आम्ही दिलेले आहेत. परंतु राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे राज्यातल्या धनगर समाजाला एसटीचं आरक्षण गेल्या 65 वर्षापूर्वीपासून मिळू शकलं नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार नेहमीच उदासीन दिसून येते. आताही माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार या बाबतीमध्ये तोंडातनं ब्रश शब्द काढायला तयार नाही, आरक्षण देण्याबाबतीमध्ये कुठलीही भूमिका जाहीर करायला तयार नाही, आणि म्हणून आता आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्रातला धनगर समाज यापुढे अशा प्रकारची धनगर समाजाची अवहेलना या ठिकाणी सहन करणार नाही, हे जयमल्हार सेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे. आणि म्हणून आता या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन राज्य सरकारच्या विरोधात करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार 2 टप्प्यामध्ये 22 ऑक्टोबरला आम्ही राज्यामध्ये हे आंदोलन पुकारलंय. एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही पुकारलंय, त्यातला एक टप्पा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावातला धनगर समाज बांधव आपापल्या गावाच्या बाजूच्या नदी नाले ओढे बंधारे किंवा तलावामध्ये उतरून अर्ध जलसमाधी आंदोलन त्या ठिकाणी हा महाराष्ट्रातला धनगर समाज करणार आहे. आणि सरकारला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देणार आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ताबडतोब मंत्रिमंडळामध्ये ठराव घ्यावा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ताबडतोब अभिप्राय पाठवावा अशा प्रकारची आग्रहाची मागणी आम्ही जयमल्हार सेनेच्या वतीनं आणि धनगर आरक्षण ॲक्शन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी करतोय. जर सरकारनं अर्ध जलसमाधी आंदोलनावरती आमचं जर ऐकलं नसेल तर महाराष्ट्रातला धनगर समाज यापुढे हिंसक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी देतोय. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.